कोल्हापूरची कुस्ती पंढरी म्हणून जगभर ख्याती आहे. कोल्हापूरच्या मातीत अनेक नावाजलेले मल्ल घडले. त्या मल्लांना घडवण्यासाठी कोल्हापूरकरांनी देखील वेळोवेळी हिरीरीने पुढाकार घेतला आहे. अशाच एका सामान्य कुटुंबातील माजी मल्लाने युवा पिढीला प्रोत्साहन देण्याचा मनी ध्यास घेतलाय. करवीर तालुक्यातील कोगेगावचे विलास दत्तात्रय मांगोरे असे या माजी पैलवानाचे नाव. गावातील युवा पिढीला घडवण्यासाठी त्यांनी एक अनोखा उपक्रम सुरू केलाय. हा उपक्रम समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करणार आहे. माजी पैलवान विलास मांगोरे यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड. त्यांचे वडील शाहू मिल कोल्हापूर येथे काम करत होते. घरची परिस्थिती बेताचीच. विलास यांनी शालेय स्पर्धेतून पहिली कुस्ती 35 किलो वजन गटातून प्रथम क्रमांक घेऊन जिंकली होती. नागरिका स्पिनिंग कोपार्डे येथे ते सर्व्हिसला होते. गावातील मुलांनी कुस्ती खेळली पाहिजे. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची निवड झाली पाहिजे. या उद्देशाने प्रेरित होऊन त्यांनी एक वेगळाच संकल्प हाती घेतला आहे. गावातील एखाद्या पैलवानाने जर कुंभी कासारी सहकारी साखर मानधन कुस्तीत प्रथम क्रमांक पटकावला तर त्याला एक महिना दररोज 1 लिटर दूध व 2 किलो तूप. त्याचबरोबर कोणी युवक महाराष्ट्र राज्य पोलीस दलात भरती झाल्यास त्याला 1501 रुपये तर युवतीस 2000 रुपये आणि 2 किलो तूप. तसेच इंडियन आर्मी मध्ये भरती झाल्यास 2000 रुपये रोख व 2 किलो तूप देण्यात येणार आहे. गावातील पैलवान कुमार कामगार केसरी झाल्यास 2000 रुपये रोख व 2 किलो तूप. तसेच महाराष्ट्र केसरी होणाऱ्यास रोख 2500 रुपये विलास देणार आहेत. कुस्ती हा खेळ जिवंत राहिला पाहिजे व त्याचबरोबर आजची युवा पिढी स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे गेली पाहिजे. या दोन बाबींचा विचार करून युवा पिढीला प्रोत्साहन देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मी गरीब घराण्यातला पैलवान आहे. मला सुचलं की असं आमची परिस्थिती नसताना या कोगेगावाचं नाव व्हावं, असं पैलवान व्हावं, अशी पोलीस भरती, मिलिटरी भरती, हरड केसरी कोणतरी व्हावा ही इच्छा आमची आहे. आमचा बी चिरंजीव आहे. कुस्ती संकुलन युवराज पाटील, कुस्ती संकुलन कुंभकासारी इतर कारखाना, ते जोरदार व्हाव्या आणि कोगेगावातले पैलवान व्हावं ही माझी इच्छा आहे. म्हणून हे मी एक करून लावलं. पैलवान विलास मांगोरे खरोखर एक तळमळीचा पैलवानच आहे तो. आणि त्याच्याकडं पैलवानकीची किंवा इतर खेळातील त्याच्याकडं कौशल्य पण आहे. आणि तो गावाच्या मुलांच्यासाठी, गावातील जे जे मुलं नाविन्यपूर्ण काहीतरी करतील त्याच्यासाठी त्यांनी हा उपक्रम राबवला आहे तो खरोखर स्तुत्य आहे. आणि विलास मांगोरे सामान्य माणूस असून सुद्धा त्याची जी तळमळ आहे ती खरोखर आम्हा कोळगेकरांना गौरवाची आहे. आणि त्याला आमच्यामार्फत, आमच्या गावाच्या त्यांना गावामार्फत सुद्धा काहीतरी आम्ही त्यांना खरोखर सहकार्य करू आणि त्याचे उपक्रम त्याने नेहमीप्रमाणे असाच पुढे चालू ठेवावा. आणि गावातील तरुणांना, विद्यार्थ्यांना, इतर सामाजिक सांस्कृतिक किंवा कुस्तीमधील मुलं मुली आणि इतर ठिकाणी जे त्यांनी आता जो उपक्रम त्यांनी जो जाहीर केला आहे त्यासाठी आमचा सदैव पाठिंबा असेल. विलास मांगोरे दादांनी आमच्या गावात पैलवानांसाठी आणि पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जा हा नवीन उपक्रम राबविला आहे, त्यामुळे मुलांना भरपूर प्रकारची प्रेरणा मिळणार आहे आणि मुलांच्या पुढील वाटचालीस प्रेरणा मिळून ते भरती आणि कुस्तीत यश संपादन करतील. अशा या ध्येयवेड्या कुस्ती शौकीन असणाऱ्या विलास मांगोरेंच्या या दातृत्वाबाबत गावात विशेष चर्चा होत आहे. आमच्या गावचे प्रसिद्ध पैलवान विलास मांगोरे यांनी जो क्रम राबवला आहे त्याच्याबद्दल खरोखरच मुलांना एक प्रोत्साहन मिळेल आणि त्याच्यामुळं चांगले पैलवान घडतील. आमच्या भागातील युवराज पाटील, सतपाल, हरिचंद्र बिराजदार असे पैलवान घडावेत अशी आमची इच्छा आहे. आणि ह्याच्यातून जे विलास मांगोरेंनी जो उपक्रम राबवला आहे तो खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. आणि असंच प्रत्येक गावाने ह्याचा आदर्श घ्यावा आणि पैलवानकडे लोकांची जे दृष्टिकोन जो कमी झाला आहे तो वाढावा. जो पैलवानचा पेशा आहे हा टिकला जाईल आणि पैलवान चांगल्या तऱ्हेनं घडतील आणि आपल्या भागाचा, आपल्या गावाचा विकास होईल. एवढीच मी
पैलवांना किंवा सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो की असंच हा उपक्रम जर राबवला तर चांगली गोष्ट आहे की याच्यातून चांगले पैलवान घडतील. माजी पैलवान विलास मांगुरेंच्या या संकल्पाने प्रेरित होऊन लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं हीच भावना विलास यांच्या मनी आहे.